नमस्कार, मी मकरंद घोडके, गोदातीर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या भाववाढीसाठी माजलगाव येथे शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ते 25 नोव्हेंबर पासून या तालुक्यातील शेतकरी, या तालुक्यातल्या 3 साखर कारखानदारांनी युती करून समान भाव देऊ आणि 265 ऊस नेणार नाही अशी ज्यावेळेस एकी केली, त्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या सुद्धा मनामध्ये एक तेढ निर्माण झाली आणि त्यांनी सर्वांनी ठरवलं की आपण बी त्यांनी एक झाले तर आपण बी एक व्हायचं आणि पश्चिम महाराष्ट्रात जो भाव निघतो तोच मिळाला पाहिजे. 15 दिवस इथल्या शेतकऱ्यांनी ऊस राखून धरला, थांबून धरला, पण पश्चिम महाराष्ट्रातलं आंदोलन संपलं आणि तिकडं भावाचं भाव ठरला आणि लोकांना वाटलं की सगळं आंदोलन संपलं. त्यामुळे इकडे मराठवाड्यातल्या आणि माजलगावमधल्या शेतकऱ्याच्या थोडी जी धुकधुकी होती किंवा तिकडं आंदोलन संपलं आता काय होणार. पण काल परवा नगरमध्ये जे काही आंदोलन झालं आणि शेतकऱ्यांना लगेच भाव मानून घेतला सरकारकडून, तशीच शेतकऱ्याची इकडे इच्छा आहे. 3 साखर कारखाने, कमीत कमी 15 ते 17-18 लाख टन ऊस याचे माजलगाव मतदारसंघामध्ये आहे आणि या ठिकाणच्या शेतकऱ्याची इच्छा आहे की आम्हाला भाव पश्चिम महाराष्ट्रासारखा कमीत कमी 3000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या बरोबरीने भाव मिळाला पाहिजे. आमच्याच साखरा ऊसाचं मीठ होतं आणि पश्चिम महाराष्ट्र आणि बाकीच्या ऊसाची काही साखर होती का? म्हणून हे आंदोलन जारी ठेवलेलं आहे. आणि तसेच या आंदोलनात प्राध्यापक सय्यद सत्तार, माणिकराव थावरे, केशव थावरे, संग्राम थावरे, शिवाजी थावरे, अशोक नरवडे, अंसराम गायके, अश्रुबा खरात, बाबासाहेब मस्के, बाबूराव सातपुते, हरिभाऊ राठोड आंदोलनात सहभागी झाले. आम्ही रस्ता रोको करणार आहेत. शेतकरी आणि शेतकरी संघर्ष समिती या शेतकऱ्याचं आंदोलन आहे आणि आम्ही 24 तारखेपासून आहे रस्ता रोको गावगाव करणार, प्रत्येक गावामध्ये आढळणार आणि आम्ही भाव मिळेल अशी राहणार नाही. त्याचीच एक भाग म्हणून आज प्रेत यात्रा काढली होती आणि त्या प्रेत यात्रेमध्ये शेतकरी कसा मिळालाय आणि त्याचा ऊस बी कसा मिळाला या साखर कारखानदाराला आणि सरकारला दिसलं पाहिजे आणि याच्या प्रतिरात्मिक लोकांच्या मनामध्ये तर सरकारची आणि कारखानदाराचीच प्रेत यात्रा काढायची होती, पण सरकारच्या आणि याची प्रेत यात्रा शासन येथले पोलीस काढू देत नाहीत, त्यांच्या दंडुकेशाहीचा वापर करतात. म्हणून शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची आणि स्वतःचीच एक प्रेतयात्रा काढली आणि